सरकारला वटणीवर आणायचे असेल तर आदिवासींनी पक्षभेद विसरून एकजूट दाखवावी. माजी आमदार जीवा पांडू गावित 21 ऑगस्ट रोजी पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवा वगळता सर्वच कार्यालय बंद करण्यासाठी चक्काजाम आंदोलन छेडले जाणार. सरकारला वटणीवर आणायचे असेल तर आदिवासींनी पक्षभेद विसरून एकजूट दाखवावी. प्रसंगी जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी 17 सवर्ग पेसा भरतीकरिता सकल आदिवासी जमातीच्या वतीने बेमुदत चक्काजाम आंदोलनाच्या नियोजन प्रसंगी पंचायत समिती येथील बैठकीत केले. यावेळी व्यासपीठावर माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित, काँग्रेसचे चंद्रकांत भाऊ पाटील भोय, महिला तालुका अध्यक्ष भगवती चौधरी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिंतामण गावित भास्कर चौधरी, शिवसेना उंबाठा गटाचे तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, माजी सभापती इंद्रजित गावित, उत्तम कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोये, सुभाष चौधरी, कृष्णा चौधरी, साळीराम पवार, परशुराम वाडे, भिका राठोड, चिंतामण वाडे, राजूबाबा शेख, अखिल पठाण आदी उपस्थित होते. यावेळी गावित यांनी सांगितले की पेसा भरती मागणीकरिता प्रथमच सर्व कार्यकर्ते पक्षभेद विसरून एकत्र आले आहेत. 17 सवर्ग पेसा भरतीकरिता आर्या पारची लढाई लढण्यासाठी आदिवासींनी सज्ज झाले पाहिजे. देशात राजकीय क्षेत्रात उलथापालथ झाली आहे. आदिवासींनी धार्मिकतेच्या मागे न लागता आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी लढाईत सहभागी होणे गरजेचे आहे. 400 पारच्या वलग्ना करणाऱ्यांना मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. लोकसभेची निवडणूक जनतेच्या हातात घेतली होती. निवडणुकीत थोड्याशा चिरीमिरीला बळी न पडता मतदान करा. लाडकी बहीण सारख्या फुकटच्या योजना ह्या निवडणुकीपुरत्या मतासाठी आहे. परावलंबी करण्यासाठी योजना आहेत. फुकटच्या योजना म्हणजे नादी लावण्याचे काम आहे. भिकेवर जगण्याचे काम नाही. आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे अशी योजना राबवण्यात यावी. तालुक्यात गाई मशीनच्या योजना या चोरांच्या हाती दिल्या जातात. गाई मरून जातात. योजनेच्या माध्यमातून एक पाऊल पुढे जाण्याची संधी मिळते, ती हिरावली जाते. गाई मशीनच्या योजनेत काहींनी स्वतःची कॉम्प्लेक्स बांधकाम करून घेतली अशी टीका केली. आदिवासी पेसा क्षेत्रात पेसा कायद्यानुसार स्वशासन सुनिश्चित करा असे आवाहन त्यांनी केले. पेसा भरती संदर्भात येत्या 21 ऑगस्ट बुधवार रोजी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात लढाई जिंकू किंवा मरू असा सहभाग नोंदवला पाहिजे. निर्धाराने आंदोलन केले पाहिजे. सुरगाणा तालुका हा इतिहास घडवणारा तालुका आहे. त्यामुळे पेसा भरतीकरिता नवा इतिहास घडवण्याचे आवाहन त्यांनी केले. मोहन गांगुर्डे यांनी सांगितले की आदिवासींचे हक्क हिरावून घेणारे हे सरकार आहे. मतभेद बाजूला ठेवा. आदिवासी लाभाच्या योजना नोकऱ्या बंद होत आहे. आदिवासींच्या हितासाठी लढाई आवश्यक आहे. आदिवासी सेवक चिंतामण गावित यांनी सांगितले की पेसा भरतीकरिता महाराष्ट्र राज्यातील 13 जिल्हे सहभागी झाले आहेत. यामध्ये आदिवासी संघटना, नोकरदार, कामगार, सामाजिक संस्था यांनी आंदोलनाची दिशा ठरवावी असे आवाहन त्यांनी केले. सुशिक्षित पदवीधर, पदव्युत्तर तरुण द्राक्ष बागेवर मजुरी करतात. कारखाना कंपनीत 7 ते 8 हजार रुपये वेतनावर काम करतात. तालुक्यातील 17 सवर्ग रिक्त पदे तातडीने भरावी. आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या नाडी आवळा. पदवीधर, पदव्युत्तर मुलगी आज अंगणवाडी शाळेत पोषण आहार शिजवून देण्याचे भांडी घासण्याचे काम मागत आहे. लायकीप्रमाणे नोकऱ्या द्या. या बैठकीला ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य, सुशिक्षित बेरोजगार तरुण आदी बहुसंख्येने उपस्थित होते. जागावरती मास्टर देऊ शकत नाही सरकार. आज आपल्या सुरगाणा तालुक्यामध्ये 1800 जागा मास्टरांच्या रिकाम्या आहेत. जिल्हा परिषदवाले म्हणतात आमचे फक्त 324 जागा रिकाम्या आहेत. परंतु पूर्ण शिक्षकांच्या जागा आहेत त्या 1800 आणि काहीतरी जागा रिक्त आहेत. आणि म्हणून एका बाजूला नोकऱ्यांना जे मुलं शिकले कुठंतरी कसेतरी करून म्हणजे अडीअडचणीला तोंड देऊन समोर जाऊन जे शिकले त्याला नोकरी नाही. आणि जे आता नवीन पिढी येते, जे शाळेमध्ये मुलं आहेत, लहान लहान मुलं आहेत, ते आपल्या भारताचं भविष्य आहे. त्या मुलांना योग्य मास्तरच नाही द्यायचा. म्हणजे शिकलेल्या मुलांना नोकरी नाही, शिकणाऱ्या मुलांना शिक्षण नाही, ज्ञान नाही, अशा प्रकारे पुन्हा अजून आदिवासीला परत अडाण्याच्या याच्यामध्ये अवस्थेमध्ये जसा पूर्वी आपण होतो. ओबीसीला नोकऱ्याच्या जागा राखून ठेवा. आणि म्हणून त्याने तो अर्ज केला. आता त्या अर्जामुळं सुप्रीम कोर्टाने काहीतरी हिअरिंग घेतलं आणि डिसिजन दिला, स्टे दिला किंवा निकाल दिला असं काही झालेलं नाही. फक्त हे महाराष्ट्राचे सत्ताधारी जे काही लोक आहेत आणि त्यांचे जे हे सेक्रेटरी वगैरे आहेत त्यांनी त्याचं आणि त्यांनी
सांगितलं की ही आदिवासी क्षेत्रामधली नोकर भरती बंद राहील आणि मग आदिवासी नोकर भरती बंद राहील तर इथं जर आपली जी काही नुकसान होते आज तुमचं तुम्ही पण आपले बहुतेक गावामधले लोक आहात खेडेगावामधले प्रत्येकाच्या गावामध्ये शाळा आहे सगळ्यात चांगलं उदाहरण पाहायचं म्हटलं तर जिल्हा परिषदची शाळा प्रत्येक गावामध्ये आहे चौथीपर्यंत आहे तिथं दोन मास्तर आहेत काही ठिकाणी ते एकच मास्तर आहे सातवीपर्यंत आहे किंवा आठवीपर्यंत आहे त्या ठिकाणी दोन किंवा चार मास्तर नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरणार नाशिक